व्यावसायिक आघाडी इथं आलेलो आहोत आणि या व्यवसायासंबंधी माहिती घेण्यासाठी मी काही प्रश्न या व्यावसायिकाला विचारणार आहे, त्यातून आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करू. नमस्कार भाऊ. नमस्कार. काय नाव आपलं? भगवान शेतकरू पैठणकर. नमस्कार. तुम्ही कोणता व्यवसाय करताय? लॉन्ड्रीचा व्यवसाय. लॉन्ड्रीचा व्यवसाय. कपडे इस्त्री करण्याचं काम करतात. हो बरं. मग कपडे इस्त्री करण्यासाठी तुम्हाला कोणत्या साहित्याचा उपयोग होतो? मला कोळसा. कोळसा. आणि हे काय आहे समोर ठेवलेली? हे इस्त्री. इस्त्री आहे. बरं. यात यामध्ये तुम्ही कोळसा वापरतात? हो कोळसा वापरतो. बरं बरं. हिला उघडून दाखवा बरं मला. बघा मित्रांनो, या ठिकाणी यांनी कोळशाचा वापर या इस्त्रीमध्ये केलेला आहे आणि ही कपडे इस्त्री करण्यासाठी या कोळशाचा उपयोग यांना होतो. ठीक आहे. अजून हा कोळसा तुम्ही या पिशवीमध्ये ठेवलेला आहे. मग तुम्हाला ही जे कोळसा आहे तो कुठून मिळतो? खेड्यापाड्यावर जमा करतो का? खेड्यावर जाऊन तुम्ही या ठिकाणी कोळसा जमा करतो का? बरं. आणि इस्त्रीचा अजून एक दुसरा प्रकार आहे तो तुम्हाला माहीत आहे का? हो, गॅसची इस्त्री निघाली सर. गॅसवर चालणारी पण इस्त्री आहे. हो बरं. ती इस्त्री तुम्ही वापरतात सर? कधी वापरण्याची इच्छा आहे का तुमची? इच्छा आहे सर, पण ती पुरवत नाही. गॅसवरची इस्त्री. गॅसवरची इस्त्री तुम्हाला पुरवत नाही. ठीक आहे. तुम्हाला तुमच्या व्यवसायासाठी शुभेच्छा आमच्याकडून. आणि या प्रकारे तुम्ही हा जो व्यवसाय करता मित्रांनो, हे या ठिकाणी इस्त्रीचा व्यवसाय करतात. आपण या व्यावसायिकांना भेट देऊन या ठिकाणी यांनी जे वापरलेलं साधन आहे, ऊर्जा साधनं जे आहेत ते कोळसा या ठिकाणी यांनी वापर केलेला आहे, तर कोळशाच्या उपयोगाद्वारे या ऊर्जेची निर्मिती करून यांचा हा व्यवसाय चालला जातो. यातून आपण फक्त एवढाच मुद्दा महत्त्वाचा लक्षात घेऊ की यांनी हा जो साधन वापरलेला आहे, ऊर्जा साधन म्हणून कोळशाचा यांनी वापर केला आहे, या व्यावसायिक या कोळशाचा उपयोग करून त्याचा उदरनिर्वाह करतो आहे. धन्यवाद.